अतिवृष्टीमुळे खरीप पिके गमावलेल्या शेतकऱ्यांनी आता उपलब्ध पाणी साठ्यावर खरीपाची कसर रब्बीत भरून काढण्याचा निर्णय घेतलाय. महागडी बी बियाणे खते खरेदी करून लागवड झाली खरी. 1800 विघ्नांची शर्यत पार पाडत असतानाच वीज बिले थकीत असल्याने महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या विद्युत रोहित्रांचे वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा सर्वत्र लावल्याने आधीच आसमानी संकट सोसणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न निर्माण झालाय. महावितरण कंपनीच्या सुलतानी वसुलीचा सामना करावा लागतोय, तर बिले भरण्यासाठी पैपैची जमवा जमव करताना शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. आज सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे शेतकऱ्यांनी वीज भरणा केंद्रावर एकच गर्दी केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खरीप पिके वाया गेले आहे, मात्र आता पाणी सांडा सर्वत्र मुबलक प्रमाणात असल्याने खरीपाची भरपाई रब्बीत भरून निघेल या आशेने शेतकऱ्यांनी रब्बी पिके घेण्यासाठी लगबग सुरुवात केली आहे. शासनाने दुष्काळी निधी देऊन शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला तरी अजिंठा परिसरात मात्र अनेक शेतकरी या मदतीपासून अद्यापही वंचित आहेत. शेतकऱ्यांनी सूर्यफुलाला या रब्बीत जास्त पसंती दिल्याने सर्वत्र सूर्यफुलाच्या बियाणांचे ब्लॅक मार्केटिंग सुरू असून अव्वाच्या सव्वा भावात मोठ्या खुशामती करून शेतकऱ्यांनी सूर्यफुलाचे बियाणे पेरले आहे. कृषी विभागाच्या आशीर्वादाने शेतकऱ्यांची खुलेआम लूट सुरू असताना त्यांनी आवाच्या सव्वा किमतीत कत घेतलेल्या बियाणांचे बिल सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात आले नाही. आधी आसमानी नंतर बियाणांसाठी पायपीट करणाऱ्या शेतकऱ्यांनी जेमतेम पेरणी आटोपली असता आता थकीत बिले वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केला असून 1800 संकटे पार पाडून पेरणी करणारे शेतकरी मोठ्या कचाट्यात सापडले आहेत. शेतात लावलेल्या पिकांना पाणी देऊन वाचवण्यासाठी आता शेतकरी थकीत बिले भरण्यासाठी पैपैची जमवा जमव करत असताना हतबल झाले आहेत. सर्वच शेतकऱ्यांनी बिले भरले तरच डीपी पुरवठा सुरू करण्यात येत असल्याने काही शेतकरी बिले भरत आहेत, तर काही भरत नसल्याने डीपी पुरवठा सुरू करण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांची पिके कोमात जाताना दिसून येत आहेत. तर आम्ही बिलांची थकबाकी रक्कम न पाहता अत्यंत कमी पैसे भरण्याचे सांगत विद्युत पूर्ववत सुरू करून देत असल्याचे महावितरण कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. गजानन गुप्ता, MCN न्यूज, अजिंठा.